अगो शोभा रडा काय झाला गायत्री संदीप भाऊजी भलते साथे लपड्यात अडकले नसतील ना गो चिरा पडली ती अगो तू या वामण्यावर का विश्वास ठेवतस बहिणीनो मी कधी कोणाक काय सांगतय काय आता तुमका विश्वासाने सांगतय तर तुम्हीच माझ्यावर विश्वास ठेवू तयार नाही मागच्या वेळेस काय झालं माहिती आहे ना भाऊजी त्या पोरीचा भलतीकडेच लग्न ठरला म्हणूनच ना माका धोको वाटता म्हणजे ती पोरगी काय करता खय रवता माका समजलं असतं ना तर मी काहीतरी केलं असतंय ना तुम्ही दुसरा काय केला नसता सगळा गावभर केला असतास काय गे बहिणी माका काय दुसरा काम नाही पण मी त्या पोरीची माहिती काढली असतोय नाही तर उद्या जाऊन असा व्हायचा तिथं पण भलतीकडे काहीतरी चिरा पडली तुझ्या तोंडावर ती तोंड बंद करा दी भाऊजी खरंच चांगला स्थळ असत ना तर हातसून जाईल जरा समजून उमजून करा काय ता या बघ ह्या सगळा खोटा मी खैसलाच पोरी तासन तास फिरवले नाही आणि त्या पोरीचा आता फोन पण येत नाही मका हो हो कळलं मला आणि हेही कळलं की ते सगळे मुद्दाम सांगत होते कळलं ना हे ना सगळे असेच वय आका यांचा तरी पण पोरांसारखे वागतात पण खूप चांगले आहेत ते आणि आपल्याच माणसांसाठी करतात ना रे सगळं ते तर होतच म्हणान तुझ्या बाबांनी एकदा होकार दिला ना की या सगळ्यांचा सरप्राईज देणार सगळे मॅड होतील मेले मला खात्री आहे की तू बाबांचं मन नक्कीच जिंकशील चल जाऊयात संदीपा विषय कसा पॅसेंजर कडसून पैसे घेऊचे सोडून आमच्याकडे काय बघत बसत नाही तर काय